बॉन्डायला चाललेलो आहोत, बॉन्डाय बीच ते कोगी वॉक करणार आहोत. तर आता आपण जात होतो ट्रेनमध्ये, सिडनी ट्रेनची खासियत तुम्हाला होतो, सिडनी ट्रेनची जर का आपली ट्रेन ह्या बाजूला चालली तर आपण सीटची डायरेक्शन चेंज करू, नुसतं सीट फोडलं की इकडे झालं, ट्रेन या बाजूला चालली, सीट परत बदलू. आपण स्टॅफिल्ड स्टेशनला आलेलो आहे, आपल्याला ट्रेन चेंज करायची इकडे, पण मग इथनं ट्रेन चेंज करून सेंट्रलला जाणार, सेंट्रलला परत ट्रेन चेंज करणार आणि मग तिकडनं बॉन्डाय जंक्शन नावाचं स्टेशन, तिकडनं बस घेणार, बॉन्डाय जंक्शनमधनं बस घेऊन बॉन्डायला बीचवर जाणार, बॉन्डाय बीच ते कुगी बीच हा वॉक करणार आहोत. आणि बघत काय होतं ते खाली आहे, जमिनीपासच्या खाली जवळपास 5-6 मजले खालपर्यंत ही लोकं गेलेली आहे आणि कमाल सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं नाही. खूप अनाऊन्समेंट आहेत, आपण नंतर बोलू, काही ऐकूच नाही ते कारण त्यामुळे नंतर बोलू. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बॉन्डाय बीचवर. मी फक्त नॅशनल जॉग्राफिकवरच बघितलेला बॉन्डाय बीच आज पहिल्यांदा लाईव्हमध्ये बघणार आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे कारण नॅशनल जॉग्राफिकवर मी खूप बॉन्डाय बीचबद्दल ऐकलेलं आहे. बॉन्डाय रेस्क्यू म्हणून त्याच्यावर जो प्रोग्राम लागायचा त्याच्यावरती किती रिस्की आहे आणि मग कसे ते वाचवतात लोकांना वगैरे वगैरे, फारच भारी दाखवलेलं असायचं. सो आज आपण बघूयात बॉन्डाय बीच काय आहे ते. फार पाणी आहे, गर्दी कमी आहे, आता मी विकडेला आला असल्यामुळे नंतर विकेंडला खूप गर्दी असते, अगदी बसायला पण जागा नसते. कमाल जागा आहे इथे बघू शकतो तुम्ही, मागे हे जे आहे हे लाईफ गार्डचं, आता तिथे लाईफ गार्डच असतात आणि तिथं ते नेहमी पळत 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 जातात. आता सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने इथे खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी केलेल्या असतात, तर तुम्ही माय मागू शकता, तुम्हाला बरेच फ्लॅग्स दिसतील किंवा येलो बोर्ड साईन्स दिसतील, तर हे अशासाठी असतं की या दोनमध्येच तुम्ही स्विमिंग करणं एक्सपेक्टेड आहे, इकडे तिकडे जाणं एक्सपेक्टेड नाही आहे. तरी पण लोक ही लोकं असतात ही ऐकत नाहीत, इकडे तिकडे जातात, करंट स्ट्रॉंग असतो त्यांना खेचलं जातं खाली, पण त्यांनी ऑलरेडी बरेच वेळा सांगितलं स्विम बिटवीन द फ्लॅग्स, स्विम बिटवीन द साईन्स, हे सगळं इथे लिहिलेलं असतं. कमाल जागा आहे. आज आपण बॉन्डाय बीचवर तर आलो आहे, पण बॉन्डाय बीचवर आज आपण पाण्यात जाणार नाही आहोत, कारण आपल्याला पुढे चालत कुजी बीचपर्यंत जायचं आहे. सो आता आपण इकडनं चालत चालत हा पूर्ण असा रस्ता फॉलो करून तिकडनं जाणार आहे. सो बघूयात कसं वाटतंय. Thank you.
साधारणतः आपण वॉकला सुरुवात केलेली आहे बोंडायपासून कुजीच्या. सो आपल्याला हे पहिलं एक ठिकाण लागलेलं आहे. तिथे व्ह्यू फारच अप्रतिम आहे. कॅमेरा किती कितपत जस्टिस करतो आहे मला माहीत नाही, कारण जो आंखें देख सकती है वो कॅमेरा की आंखें नहीं देख सकती. सो कोणी म्हणलेलं नाही आहे, मीच म्हणतो आहे, पण फारच कमाल दिसतं आहे. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो तसं आहे. त्या रोडवर आता त्यांनी मध्ये मध्ये असे थोडेसे पॉईंट दिले की जिथे तुम्ही खाली थोडंसं जिना उतरून थोडंसं समुद्राच्या काठी किंवा खडकांवर बसून मला जर का फोटोग्राफी करायची असेल तर वगैरे वगैरे करू शकता, अशी थोडी जागा दिलेली आहे. त्याचा लोक पूर्णपणे आस्वाद घेतात, पूर्णपणे त्याचा फायदा घेत. मला इथे माझ्या मागे बरीच फोटोग्राफी वगैरे चाललेली आहे. सो ऑल द फोटोग्राफी इन्थ्युजियास्ट लोकांना नक्की इथे मजा येईल. तर थोडंसं बोंडाय टू कुगी वॉक याबद्दल, तर बोंडाय टू कुगी हा वॉक म्हणजे बोंडाय बीच ते कुगी बीच या दोन बीचमधला वॉक आहे. सगळा वॉक हा कोस्टल रूटनी आहे. सगळीकडे प्रत्येक ठिकाणी आपल्याला गेल्यावर असे समुद्राचे व्ह्यूज दिसतच असतात. टोटल वॉक आहे 6 किलोमीटरचा. तुम्ही नॉर्मली चाललात तर तो वॉक करायला तुम्हाला तासभर पण लागू शकतो, 2 तास लागू शकतात. गुगल सांगतो 1 तास, पण मला वाटत नाही 1 तासात होईल. आपण निवांतर का फोटो काढत किंवा असं गेलं तर 2 तास लागतात. फार अवघड नाही आहे, त्यामुळे आपल्याला का चालतात असेल, आपण आपल्या घराच्या जवळ चालण्याची सवय असेल आपल्याला 3-4 किलोमीटर, तर आपण 6 किलोमीटरचा वॉक सहज करू शकतो. तर कोणी येणार असेल सिडनीला तर मस्ट सी डेस्टिनेशनमध्ये तुम्ही नक्की या वॉकचा उल्लेख करू शकता. सुंदर आहे, निवांत आहे, काही घाई नाही आपल्याला वॉक पूर्ण करण्याची. आणि जर का असं दृश्य असेल आपल्या बाजूला नेहमी तर मला वाटत नाही कोणाला दमायला वगैरे होईल. सो बघूया पुढे काय आहे. काही ठिकाणी अत्यंत व्यवस्थित असे जिने बनवलेले आहेत, ज्याला रेलिंग आहे, सो पण ते धरून चढू शकतो. आणि हा माझ्या मागे व्ह्यू बघा, फारच सुंदर. आपल्याला समोर दिसतोय लगेच पहिला तो आहे टॅमारामा बीच, आणि त्याच्या शेजारी आहे मागे तो आहे ब्रॉन्टे बीच. असे 2 बीच इथनं दिसतात आपल्याला. ब्रॉन्टे बीच, तर आपल्याकडे नॉर्मली आपण बीचवर गेलं रांग आपल्याला समुद्रात आंघोळ केल्यानंतर सगळं खाऱ्या पाण्यात आंघोळ करायला, तर नंतर आपल्याला असं वाटतं कुठेतरी आंघोळ करायला. हे आहे असे शॉवरची सोय आहे, तुम्ही शॉवर घेऊ शकता. लेडीजसाठी चेंजिंग रूम असते, म्हणजे बाथरूम्स असतात, तिथे जाऊन तुम्ही चेंज करू शकता कपडे. आणि सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज
म्हणजे असे तिथे पूल्स पण असतात. सो हा एक पूल आहे, हा फ्री आहे, तुम्ही जाऊ शकता याच्यात. त्याच्यात तुम्ही जाऊन स्विमिंग करू शकता. ती पूल आहे तिथे, तुम्हाला जर का लाटांमध्ये नको असेल, सेफ एन्व्हायरमेंट हवे असेल, तर तुम्ही याचा पण उपयोग करू शकता. सो ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे भरपूर. पाणी आणि टॉयलेट या दोन्हीची सोय प्रत्येक ठिकाणी आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही बाबा. आणि स्वच्छ आहे पाणी सगळीकडे, चांगलंच आहे. काउन्सिलचं पाणी जे घरी येतं तेच चांगलंच आहे. आता आपण आलो आहोत वेवरली सिमेट्री आला आहे तुम्ही. पण मला एक सांगा, सिडनी म्हणल्यावर तुमच्या पहिल्या डोक्यात काय येतं? ब्रिज, ओपेरा हाऊस. माझ्या डोक्यात तरी फक्त दिलचाता येतो. सो दिलचातामध्ये आमिर खान तन्हाई या गाण्यात एका सिमेट्रीत उभा राहिलेला आणि त्याचं शूटिंग आहे. तर ती सिमेट्री म्हणजे वेवरली सिमेट्री आहे हे या वॉक मध्येच आपल्याला दिसतं. ही पण एक कमाल जागा आहे. मी पण तिकडे जाऊन तन्हाई हे गाणं म्हणणार आहे. आता आपण आलेलो दिलचातामध्ये, जे आमिर खानचं शूटिंग झालेलं आहे तन्हाई गाण्यातलं एका ग्रेव्हयार्ड किंवा सिमेट्रीमध्ये. त्या सिमेट्रीमध्ये आपण आलेलो आहे. त्या सिमेट्रीचं नाव आहे वेवरली सिमेट्री. बघू शकता माझ्या चारही बाजूला ग्रेव्स आहेत आणि मागे समुद्र आहे. सो हेच लोकेशन दिलचातामध्ये वापरलेलं आहे. आपल्याला आवड असते शूटिंगमध्ये दिसलं, पिक्चरमध्ये दिसलं की लगेच आपण पण तिथे गेलं पाहिजे हे करण्याचे. सो मी तिथे आलेलो आहोत. हे बॉन्डाय टू कुगी वॉकच्या बरोबर मध्ये आहे. तर इकडे गेलं तर कुगी, उजवीकडे गेलं तर या बाजूला गेलं तर कुगी आहे आणि आपण इकडनं बॉन्ड्यावर आलेलो आहे. तर थोडक्यात सिमेट्री म्हणल्यावर आपण कुठून तरी आलो आहे आणि इथेच शेवटी जाणार आहे असं म्हणत आलं. तर बघूयात पुढे अजून काय आपल्याला एक एक ठिकाणी दिसतात ह्या वॉकमध्ये. आत्तापर्यंत तरी अत्यंत सुंदर वॉक आहे हा. आता पुढे बघूयात काय आहे. आता आपण पोचलेलो आहोत लोहली बीच या ठिकाणी. तर बघूयात पुढे काय आहे. आता लोहली बीच नंतर आपल्याला गॉर्डन्स बे लागणार आहे. गॉर्डन्स बे नंतर आपल्याला कुजी बीच लागणार आहे. सो आता आपण पटपट तिकडे जाऊ, भेटूयात थोड्या शॉट. आपण फायनली 6 किलोमीटरचा वॉक पूर्ण करून आता कुजी बीच पाशीपासून मागे दिसतो. तो आहे कुजी बीच. फार वेळ लागलेला आहे आपल्याला चालायला. अप्रॉक्सिमेटली 2 ते 2.5 तास लागलेले आहेत. तरी आपण खूप वेळ फोटो काढत, शूटिंग करत, टाईम लॅप्स घेत आलेलो आहोत. त्यामुळे वेळ जास्त लागला. प्लेझंट वॉक होता पण आज जरा टेम्परेचर ही दगा दिला आहे. ऑलमोस्ट 30 डिग्री टेम्परेचर आहे, त्यामुळे घाम येतो, दमाल होत आहे. पण एवढं वाईट नाही आहे, बीचवर पोचलेलो आहे. सो हा वॉक आपला आता इथे संपतो आहे. आपण आज पाण्यात जाणार नाही जसं की पहिल्यांदा सांगितलं असा. सो वॉक करायचा प्लॅन आहे. सो तसं आता वॉक संपलेला आहे, त्यामुळे आता आपण इथून बसमध्ये बसून परत घरच्या वाटेला जाणार आहे. बस ट्रेन करत आता घरी जाणार आहे. त्यामुळे हा आपण ब्लॉग इथेच थांबूयात. होप तुम्हाला आवडला असेल हा वॉक. आणि तुम्ही तुम्हाला जर का सिडनीबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की मेल करा किंवा कमेंट करा खाली. तुम्हाला अजून काही सिडनीबद्दल माहिती पाहिजे असेल तर हा ब्लॉग इथेच संपूयात आपण. आणि त्यामुळे अच्छा, टाटा, बाय बाय, गुड नाईट.
आणि आपण या सगळ्याला ओके फाईन थँक्यू म्हणून हा ब्लॉग इथे संपू. थँक्यू.